रसिक हो, मी महाराष्ट्र चैनल लॉकडाउन काळातील कोरोना ऍक्टिव्हिटीज 2020 या विशेष कार्यक्रमात मी सचिन बागुल आपलं मनपूर्वक स्वागत करतो। रसिक हो, आज आहे 12 मे, अर्थातच जागतिक परिचारिका दिन। सध्याच्या कोरोना लढाईतील वैद्यकीय यंत्रणेत सेवा देणारा, रुग्णांची उपचार व्यवस्था सांभाळून त्यांची योग्य प्रकारे काळजी घेणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे परिचारिका। आजच्या या कार्यक्रमात काही गाण्यांच्या माध्यमातून परिचारिकांच्या सेवाभावी कार्याला आम्ही मनापासून धन्यवाद देणार आहोत। कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत खानदेशातील ख्यातनाम गायक म्युझिक लवर्स ऑर्केस्ट्राचे संस्थापक ॲडव्होकेट जितेंद्र निळे यांनी गायलेल्या ए मालिक तेरे बंदे हम या गीतानं। दोस्तों, डॉक्टर्स, परिचारिका, प्रशासन, पुलिस और स्वच्छता ही पहचान है। आज के इन हालात में ये सारे हमारे भगवान हैं। खास करके परिचारिकाओं का मैं ज्यादा नाम लूंगा, क्योंकि आज का जो दिन है वो बहुत ही महत्वपूर्ण दिन है, क्योंकि आज का दिन परिचारिका दिन सेलिब्रेट किया जाता है हर साल। आज के दौर में, मतलब आज जो कोरोना का प्रादुर्भाव जो बढ़ रहा है, उसमें सबसे ज्यादा जो योगदान है परिचारिकाओं का है, और इसलिए मैं हम सब की तरफ से उनको, परिचारिकाओं को, ढेर सारी शुभकामनाएं देता हूं, और ये जो गीत गा रहा हूं मैं उन्हीं को डेडिकेट कर रहा हूं। मालिक तेरे बंदे हम, ऐसे हो हमारे करम, मेरी पर चले और मरी से चले, ताकि हंसते हुए निकले दम। है मालिक तेरे बंदे हम, ऐसे हो हमारे करम, मेरी पर चले और मरी से टले, ताकि हंसते हुए निकले दम। है मालिक तेरे बंदे हम, तेरा खना चाह रहा, तेरा इंसान घबरा रहा, ये तेरा खना चाह रहा, तेरा इंसान घबरा रहा, हो रहा बेखबर, कुछ न आता नजर, सुख का सूरज छिपा जा रहा है, तेरी रोशनी में वो दम जो अमावस को करते पूनम, नेकी पर चले और मर्दी से टले, ताकि हंसते हुए निकले दम। है मालिक तेरे बंदे हम, जब जुल्मों का हो सामना, तब तू ही हमें थामना, जब जुल्मों का हो
हो सामना, तब तू ही हमें थामना, वो बुराई करे हम भलाई भरे, नहीं बदले की हो कामना, बढ़ उठे प्यार का हर कदम और पीते पैर का ये भरम, देखी पर चले और पनी से डले, ताकि हंसते हुए निकले दम, है मालिक तेरे बनते हम, ऐसे हो हमारे करम, देखी पर चले और पनी से डले, ताकि हंसते हुए निकले दम, ए मालिक तेरे बनते हम। रसिक हो, कोरोनाच्या संकटाच्या काळात शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य जपणं हे देखील महत्त्वाचं आहे. कुणाची मने खचून जाऊ नयेत म्हणून त्यांच्यात सकारात्मक भावना निर्माण करणं हे देखील गरजेचं आहे. वैद्यकीय यंत्रणेसह परिचारिका यासाठी अहोरात्र सेवा देत आहेत. त्यांच्या या समर्पित कार्याला सलाम करताना आपणास निश्चितच त्यांचा अभिमान वाटेल. ही आंतरिक ऊर्जा कोरोनाशी लढण्यात महत्त्वपूर्ण आहे. आपल्यात ही भावना जागविण्यासाठी येत आहेत नव्या पिढीचे दमदार गायक, SRPF धुळे बलगट क्रमांकचे जवान सुनील थोरात. गाण्याचे बोल आहेत, इतनी शक्ती हमे देना दाता. सोचे हमें क्या मिला है, हम ये सोचे किया क्या है,
रसिक हो, कोरोनाशी लढताना घरातच राहून समाजाला काहीतरी उपयुक्त ठरेल असं काम अनेक जण करतायत. काही जणांकडून जनतेचं मनोरंजन केलं जात आहे, तर काही जण विविध विषयांवर प्रबोधनात्मक काम करतायत. कोरोनाशी लढणारी आपली वैद्यकीय यंत्रणा आणि त्यातील परिचारिका या वर्गाला आम्हीही ह्या कार्यक्रमातून खूप धन्यवाद देत आहोत. यापुढील गीत आपल्यासमोर सादर करीत आहेत शिरपूर येथील सत्यशोधक जन आंदोलनाचे झुंजार लढवय्य कार्यकर्ते विद्रोही कवी प्रवीण पानपाटील. गीताचे बोल आहेत हीच आमची प्रार्थना. हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे. हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. Thank you.
साजरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी गोवरी घेमान काजव्यांचे जागरी माणसाने माणसाशी माणसा समवागने हीच आमची प्रार्थना आयुष्य जितके हे जगावे चांगले पाहुले चालो पुढे जे थांबले ते संपले रसिक हो परिचारिका कोरोनाच्या रुग्णांची अत्यंत चांगल्या प्रकारे काळजी घेत आहेत. वेळेवर औषधोपचार सुरू आहेत. याबरोबरच कोरोनाबाधितांना परिचारिका भरभक्कम असा मानसिक आधारही देत आहेत. त्यांची ही कार्यपद्धती बाधितास कोरोनाच्या विळख्यातून सोडविण्यास मोलाची ठरत आहे. कोरोनाबाधितांसाठी परिचारिका या माणसातील देवदर्शन घडवून आणतायत हीच भावना गाण्याच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडतायत. ॲडव्होकेट जितेंद्र निळे गीताचे बोल आहेत शोधीसी मानवा. शोधीसी मानवा रावळी मंदिरी नाचतो ते महा आपल्या अंतरी शोधसी मानवा गावी मंदिरी अर्जुन
रसिक हो जागतिक परिचारिका दिनानिमित्त मी महाराष्ट्र चॅनलचा कोरोना ॲक्टिव्हिटीज 2020 हा कार्यक्रम आपणास निश्चितच आवडला असेल. सामाजिक जाणीवा जपून यापुढे देखील आम्ही असे अनेक उपक्रम असे कार्यक्रम आपल्यासमोर घेऊन येणारच आहोत. तोपर्यंत पाहत राहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल.